वृक्षतोडीमुळे इंदापुरातील लाकडी निंबोडी ही गावं देखील उघडी बोडकी दिसू लागली आहेत. मात्र इथल्या एका निसर्गप्रेमी डॉक्टरांमुळे या गावाचं रुपडं पालटू लागले. पाहूया या संदर्भातली ही सुखवार्ता. डॉक्टर महेश घोळवे. इंदापूर तालुक्यातील निंबोडी इथं डॉक्टर महेश यांचं क्लिनिक आहे. पेशानं डॉक्टर असलेले महेश हे निसर्गप्रेमी. गावापासून 8 किलोमीटर अंतरावर त्यांचं क्लिनिक आहे. रुग्ण सेवेसोबतच निसर्गाची सेवा करण्यासाठी त्यांनी लाकडी ते निंबोडी गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नारळाच्या रोपांची लागवड केली आहे. केवळ हम रस्त्यावरच नाही तर शाळेचा परिसर, अंतर्गत रस्ते आणि पाणंद रस्त्याच्या जागीही त्यांनी स्वखर्चानेही वृक्ष लागवड केली आहे. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 2000 रोपं त्यांनी लावली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार हे वृक्षारोपण करण्यात आलंय. नारळाच्या झाडामुळे रान पडत नाही, तसेच त्याच्यामुळे हवा शुद्ध राहते, हवा थंड राहते आणि त्याच्यामुळे आपोआपच दुष्काळावरती नियंत्रण होऊ शकते. भवानीनगर पासून लाकडीपर्यंत याचा इतका चांगला परिणाम होणार आहे निसर्गावरती आणि खूप चांगला रस्ता दिसणार आहे. यातून जाताना येताना प्रवास पण खूप सुखद होणार आहे आणि याच्यामध्ये उत्पन्न खूप वाढणार आहे शेतकऱ्यांचं आणि पर्यावरण सरकारचं. झाडांना पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केलाय. त्यामुळे पाणी देण्यासाठी लागणारी मजुरीही वाचलीय आणि पाण्याचा अपव्ययही टळलाय. त्यांच्या या कार्याची पंचायत समितीनंही दखल घेतली आहे. इतकंच नाही तर नागरिकांनी ही झाड जगवण्यासाठी पुढाकार घेतलाय. ग्रामपंचायतच्या माध्यमातून नरेगा अंतर्गत मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यासाठी त्या गावामध्ये बिहार पॅटर्नच्या धर्तीवरती ही 2000 झाडे संघाच्या मार्फत जोपासण्याची प्रक्रिया चालू आहे. जी झाडे लावलेली आहेत नारळांची ती चांगल्या रीतीनं आलेली पण आहेत. पाणी पण त्यांनी भरपूर पदर पैसे घालून कष्ट करून त्यांना टँकरने पाणी बिणी वगैरे सगळं घातलं त्यांनी. ते आता थोडस छान रस्त्याला वाटायला लागलं आणि डॉक्टर जी काय कार्य करतात ते आम्हाला पटले. म्हणजे चांगल्या रीतीनं करतात कुठले कार्य करायचं झालं ते. रुग्ण सेवेतून वेळ काढून डॉक्टर महेश हे स्वतःही झाडांची काळजी घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, सी मीडिया, इंदापूर.